नाशिक रोडच्या पूर्व भागात बिबट्या धुमाकूळ घालत आहे. मागील आठवड्यात हिंगणवेडे येथे बालकावर हल्ला करून ठार केल्याची घटना ताजी असताना कोटमगाव जाखोरी पळसे येथे बिबट्याने दर्शन दिले होते. या ठिकाणी बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावण्यात आले होते. शनिवारी रात्री पळसे शिवारात बिबट्या पिंजऱ्यात अडकला, मात्र काही वेळा तो फरार झाला. तर जाखोरी येथे याच रात्री बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे, त्यामुळे या भागात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.